तुमच्यामुळे मला वाटली वगैरे वाढला, मला भेटला परवानगी. परवानगी आहे ना, एवढं जास्त जवळपास सगळे नारायणगाव जेवढी लोक येतात सध्या. खूप सुंदर आहे. एक फोटो इथे ताई, इथे अंदर अंकल ये रे जिल्हे तालुके त्यामधला जुन्नर तालुक्यांमधलं नारायणगाव. आणि या नारायणगावमध्ये खूप वेगवेगळी वैशिष्ट्य नक्कीच आहेत, परंतु आमच्या महाराष्ट्राचं वैभव, महाराष्ट्राची शान मान छत्रपती शिवरायांचं जी काही कमान बनवली गेली, अतिशय देखणी आणि नीट नेटकी बनवली गेली आहे. आणि खास करून कुठलाही शासनाचा एकही दमडा न घेता गावातल्या लोकांनी, गावकरांनी, पंचकोशीतल्या लोकांनी मिळून एक उत्कृष्ट असं काम, जे आता वर्षानुवर्ष नव्हे जब तक चांद सूरज है तब तक नारायणगाव की एक कमान होईल. आणि म्हणून मी सरपंच असतील बाबूराव पाटील यांचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मी मनापासून गावकऱ्यांचे धन्यवाद मानते. कारण आज महाराष्ट्रामध्ये जो परकीय महाराष्ट्राच्या बाहेरून येतात आणि आमच्या महाराजांवर बोलतात आणि इथे आमची लोकं महाराजांची अस्मिता जपताय, आणि म्हणूनच सगळ्यांना अगदी त्रिवार मुजरा पण आणि सलाम पण, की असंच महाराजांची अस्मिता प्रत्येक आणि प्रतिकृतीमध्ये तर जपलीच पाहिजे, पण हृदयात आणि हृदयाची जी धडकण आहे जर असंच कोण चुकीचं तर ती तिडीक आपल्या डोक्यात राहिली पाहिजे. आणि मला कळलं की छत्रपतींचा वारसा चालवणारे संभाजी छत्रपती संभाजी महाराजांनी याचं उद्घाटन केलं आहे आणि त्यांच्या वारसांमध्ये जन्म घेतलेल्याच्याच व्यक्तीच्या हातून हे होणं हे खूपच दुग्धशर्करा मोठा योग आहे. आणि म्हणून पुन्हा परत परत नारायणगावच्या सगळ्यांचं, सरपंचापासून पदाधिकाऱ्यांचं आणि गावकऱ्यांचं मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराज. फोटो घ्यायचं.